मित्रांनो, डीफार्म ऍडमिशन संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट आहेत. लाइव्ह सेशन आपण मी आजारी असल्यामुळे थोडासा पुढे ढकललेला होता, पण काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या द्यायच्या आहेत. त्यासाठी हा खास व्हिडिओ, सूचना नीट काळजीपूर्वक ऐका आणि त्या फॉलो करा. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, तुमचा जो लॉग इन आय डी आणि पासवर्ड आहे तो नीट लक्षात ठेवा आणि वेळोवेळी लॉग इन करून चेक करत राहा. आता लॉग इन केल्यानंतर काही विद्यार्थ्यांना त्यांच्या फीमध्ये डिफरन्स फी दाखवत आहे, तर ही डिफरन्स फी काय आहे? तर लक्षात घ्या, तुम्ही फॉर्म भरत असताना जर कास्ट कॅटेगरीमध्ये भरला असेल, जसं की OBC, SC, ST, EWS आणि काही कारणास्तव जर तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट नसेल आणि FC सेंटरने तुमचा फॉर्म ओपनमध्ये जर कन्फर्म केला असेल, तर त्यामध्ये ओपनची फी आणि कास्ट कॅटेगरीची फी यामध्ये तो 100 रुपयाचा डिफरन्स आहे, तो तुम्हाला डिफरन्स दाखवतोय. ओपनमध्ये तुमचा फॉर्म कन्फर्म झाल्यामुळं 100 रुपये डिफरन्स फी दाखवत आहे, तर ती पे करून घ्या. त्यानंतर दुसरी महत्त्वाची सूचना म्हणजे काही विद्यार्थ्यांचे काही डॉक्युमेंट पेंडिंग आहे, तर ते डॉक्युमेंट लवकरात लवकर काढून घ्या. आणि ग्रीव्हियन्स पिरियड आहे त्या दरम्यान तुम्ही ते डॉक्युमेंट सबमिट करून जरी तुमचा फॉर्म सध्या ओपनमध्ये कन्फर्म झाला असला तरी तो पुन्हा तुमच्या स्पेसिफिक कास्ट कॅटेगरीमध्ये कन्फर्म केला जाईल. तर जेव्हा ऑप्शन फॉर्म ग्रीव्हियन्स पिरियड सुरू होईल, वेळोवेळी जे काही महत्त्वाच्या स्टेप असतील तेव्हा मी गाईड करेल कॉलेजचे नावं कधी टाकायचे वगैरे. तोपर्यंतचे काही दीपक सरांचा एक इंटरव्ह्यू आहे, दीपक गुमटे सरांचा तो, आणि आपल्या चॅनलवरती ऑनलाईन फार्मसी ऍडमिशन प्रोसेस ही प्लेलिस्ट आहे, त्यामधले जे व्हिडिओ आहेत ते पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या मिळून जातील. आणि वेळोवेळी जेव्हा महत्त्वाचे अपडेट असेल तेव्हा मी लाईव्ह येऊन गाईड करेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी फार्मसीला ऍडमिशन घेणारे विद्यार्थी आहेत त्या सर्वांसह शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.